वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघावर पत पहिलं षटक घेऊन आला तो निलेश जितू निलेश रिच इलेवन संघाचा कोणताही खेळाडू इथे जर असेल तर त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. अतिशय सुंदर असं क्षेत्रक्षण सजवलेलं आहे ते विदर्भ लिहा संघानं. दरम्यान निलेश मारा करणार आहे तो जितू शेलार यांना. पाहूया पहिला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू होता तितक्याच सुंदरतेने खेळून काढलाय आणि हा मात्र पहिला चौकार येतो आहे. पहिल्या चौकेनिशी संघाचं घातक बोलतोय तो मात्र जितू शेलार. अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल ती. तितकंच अतिशय सुंदर फटका खेळला होता आणि पहिल्याच फटक्यामध्ये चौकार येतोय तो मात्र एकच वादा राजू दादा माथाडी संघासाठी. नरेश पाटील लातूरचा आलेला आहे नाना. नरेश पाटील लातूरी जा. अरे बाबा आणि दातिवलीचे नरेश पाटील आलेले आहेत त्यांचं मंडळाकडून खूप खूप स्वागत. आणि हा मात्र सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा षटकार येतोय. अतिशय सुंदर फलंदाजी म्हणता येईल ती जितू शेलार यांची. अतिशय आक्रमक सुरुवात पाहायला मिळते इथे. मात्र एकच वादा राजदादा या संघाकडून. खरोखरच चांगली सुरुवात. दातिवळी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि तितक्याच दानशूर व्यक्ती ते नरेश पाटील आलेले आहेत. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू निलेश यांच्याकडून. हा मात्र एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आहे. अवांतर धावसंख्या होती, भर पडतीये. धावसंख्या होती ती 11 धावा बिनबाद 11. त्याचबरोबर निलेश यशवंतराव सर आपले सहयोजक यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सर. थोडस खराब तिथं चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते ती. हा मात्र पुन्हा एकदा सुरेख फटकाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार अतिशय सुंदर आणि आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते ती. मात्र जितू शेलार यांच्याकडून पहिल्यापासून आक्रमक पवित्रा घेतोय तो. मात्र जितू आपल्या संघासाठी धावसंख्येमध्ये भर पडते ती. धावसंख्या होती आहे 17 धावा बिनबाद 17. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना खेळला जातोय तो. मात्र विदर्भ इलेव्हन आणि एकच वादा राजूदादा माताडी या दोन्ही संघादरम्यान. दरम्यान सामन्यातील पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या बोलते ती 17 वरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा निलेश. हा मात्र सुंदर फटका सुंदररित्या कडून काढला चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषेपार चौकार. त्याचबरोबर या स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषकाला ज्यांनी भरघोस असं सहकार्य केलं ते आमचे सगळ्यांचे लाडके सह आयोजक परशुराम पोळ साहेब यांचे देखील खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. ते देखील आले. त्यांनी देखील मंचावरती स्थानापन्न व्हायचे. यांच्यामुळे या सगळ्याच्या दिसतात ट्रॉफ्या त्या सगळ्या ट्रॉफ्या यांनीच आम्हाला दिल्यात. ते परशुराम पोळ साहेब यांचे देखील खूप खूप धन्यवाद. दरम्यान पुढील चेंडू निलेश यांचा जितू यांच्यासाठी. हा मात्र हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया झेलमध्ये होता शरद चेंडूच्या खालती येतोय आणि हा सुंदर झेल एक मोठा झटका बसतोय तो. एकच वादा राजू दादा माथाडी या संघाला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण शरद यांच्याकडून आणि पहिला धक्का बसतोय जितू शेलार यांच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर होतीये. धावसंख्या होती ती 21 धावा. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे.
अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते शरद यांच्याकडून। दरम्यान नवीन फलंदाज दुर्वेश आता मात्र स्ट्राइकला असणारा डावखुरा फलंदाज रोहित आणि नॉन स्ट्राइकला दुर्वेश वैयक्तिक कोटेतील पहिले आणि संघारोपत पहिले षटक घेऊन आला होता तो मात्र निलेश थोडंस महागडं षटक बनावं लागेल ते निलेश यांचं परंतु तितकंच एक महत्त्वाचं निलेशांचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या होती ती एक गडी बाद 21 धावा। नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना खेळला जातोय तो विदर्भ 11 वर्सेस एकच वादा राजू दादा माथाडी संघ दुसरा सेमीफायनलचा सामना आहे। पहिल्या षटकांचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघर्पत दुसरं षटक घेऊन येणार आहे तो मात्र सौरभ स्ट्राइकला असणार आहे। दुर्वेश आणि नॉन स्ट्राइकला असणार रोहित। या आधीच्या सामन्यामध्ये विदर्भ इलेव्हन या संघानं चांगलं प्रदर्शन केलं होतं त्याचप्रमाणे एकच वादा राजूदादा पाटील या संघाने सुद्धा अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता आणि पुन्हा एकदा एक मोठा सामना प्रेक्षकांच्या समोर आहे। स्ट्राइकला असणार आहे डावखुरा फलंदाज दुर्वेश आणि नॉन स्ट्राइकला रोहित। सौरभ याचा पहिला चेंडू हा मात्र सुंदर त्याकडून काढला चेंडू आहे। चेंडू सीमा पार झणझणीत सावकार।
अर्जुना चेंडू है, अवान्तर धावसंख्या मध्य भर पड़ती है, धावसंख्या होती है ती 29 धावा, पहला चेंडू खूब खराब पहाय मिलत तो रोहित यांच्याकडून, एक चांगला खेळाडू आहे, पाहूया पुन्हा एकदा, आणि हा मात्र सुंदर फटका आहे, पाहूया झेल होतोय का, आणि तिसरा धक्का बसतोय तो, एकच वादा राजूदादा पाटील माफ करा माताडी या संघाला। नॉन स्ट्राइक क्लास ने समीर पनायचा पुढील चेंडू अमर ठाकूर यांच्यासाठी पाहायला मिळतोय, आणि हा मात्र मात्र इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहित यांच्या स्वरूपात, एक गोष्ट मी इथे मात्र निश्चित स्वरूपात सांगेन, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही, हे तितकंच सत्य आहे। पुन्हा एकदा स्ट्राइकला असणार आहे तो मात्र समीर, आणि इथे मात्र तो चूक ती चूक होतीये, मात्र फलंदाज दुसरा आहे, फलंदाज बाज होतोय, चौथा धक्का बसतोय तो, एकच वादा राजूदादा माथाडी या संघाला। दरम्यान इथे मात्र धावसंख्या स्थिरावतीये, धावसंख्या होती ती 30 धावा, चार गडी बाद 30 धावा। अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, रनांवरती अंकुश लावतोय तो मात्र रोहित, अच्छा कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणात इथे आता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय, तर मला वाटतं प्रेक्षकांनी थोडासा डिस्टन्स वाढून या सामन्याचा आनंद घ्यायचा। पाहूया पुन्हा एकदा रोहित, आणि हा मात्र सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू आहे, जातोय षटकार, आणि सुंदर पुन्हा एकदा फलंदाजी पाहायला मिळते कल्पेश कडून। दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होती ती 36 धावा, चार गडी बाद 36 धावा। धाव तर मित्र दुसऱ्याचा प्रयत्न आहे, मात्र एका धावीवरती समाधान मानावं लागतंय, धावसंख्येमध्ये वर पडतीय, धावसंख्या होती ती 37 धावा, चार गडी बाद 37 धावा, आणि मला वाटतं पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू, आणि एक धडाडीचा फलंदाज स्ट्राइकला आहे तो मात्र अमर ठाकूर, रोहित याचा शेवटचा चेंडू पाहूया, सुंदर फटका हवेमध्ये चेंडू आहे, पाहूया झेल होतोय का, चेंडू खाली येतोय तो मात्र, आणि सुंदर झेल। दरम्यान कल्पेश बाद होतोय, आणि या सामन्यातील पहिली इनिंगचा शेवट होतोय, धावसंख्या होती ती 37 धावा। हा सामना जर विदर्भ इलेव्हन या संघाला जिंकायचा असेल तर मर्यादित 3 षटकांमध्ये 38 धावांची गरज असणार आहे, अतिशय चांगला आहे। सुरुवात इथे मात्र केली होती ती मात्र एकच वादा राजूदादा पाटील या संघाने, त्यानंतर
इतकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र विदर्भ येऊन संघाकडून आणि एक चांगलं सामना चालू असताना किंवा सामना विजय झाल्यानंतर प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये एकत्र जमा व्हायचं नाही आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणे वाढतो आहे आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीवरती निर्बंध येत आहेत, तर सर्वांना विनंती आहे आपण आपली काळजी घ्यायची आहे, मैदानामध्ये कोणीही जायचं नाही आहे अशी नरेश पाटील साहेबांची विनंती आहे आपल्याला। दरम्यान पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे आणि विदर्भ इलेव्हन कृपया आपण सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत आपल्याला। विदर्भ इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू कृपया बॅनकडे यायचं आहे। दरम्यान हा सामना जर विदर्भ इलेव्हन संघाला जिंकायचा असेल तर मर्यादित 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे। दरम्यान सलामीचे फलंदाज करण आणि देवा विदर्भ इलेव्हन संघाकडून पाहायला मिळतील। दरम्यान दोन्ही संघाकडून अतिशय चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय। स्ट्राईकला असणारे करण, नॉन स्ट्राईकला देवा। स्ट्राईकला असणारे करण, नॉन स्ट्राईकला देवा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतो अतुल। हा सामना जर विदर्भ इलेव्हन या संघाला जिंकायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असणार आहे याची संघाने आणि कंपल्सरी चेस असणार आहे याची संघाने नोंद घ्यायची आहे। अतुल याचा पहिला चेंडू असणार आहे, पाहूया। हा मात्र सुंदररित्या कडून काढला चेंडू आहे, मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे। चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात म्हणता येईल ती अतुल यांच्याकडून। स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृतिचषक 2022 या पर्व दुसरे या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना खेळला जातोय। पुन्हा एकदा अतुल याचा पुढील चेंडू, हा मात्र सुंदर फटका आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, षटकार, सुंदर फटका येईल म्हणता येतो तो मात्र करण यांच्या बॅटमधून। दरम्यान 6 धावेनिशी संघाचं खातं खोलतोय तो मात्र करण। थोडीशी खराब आणि तितकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती अतुल यांच्याकडून। पुढील चेंडू अतुल यांचा, करण यांच्यासाठी पाहूया। हा मात्र पुन्हा एकदा सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा चौकार येतोय। अतिशय आक्रमक फलंदाजी करण यांच्या माध्यमातून, धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते ती 10 धावा, बिनगडी बाद 10 धावा। अजूनही 15 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असणार आहे। जर हा सामना विदर्भ इलेव्हन संघाला जिंकायचा असेल आणि हा मात्र सुंदर फटका आहे, एक धाव तर मी ते दुसऱ्या धावीचा प्रयत्न असणार आहे, मात्र एका धावीवरती समाधान मानावं लागेल ते। दरम्यान चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा चांगलं कमबॅक म्हणता येईल ते अतुल यांच्याकडून। दरम्यान स्ट्राईकला असणार आहे देवा, नॉन स्ट्राईकला करण,
अतुल्याचा पुढील चेंडू, हा मात्र सुंदर फटका आहे, सरळ खेळून काढला चेंडू आहे, धाव संख्येमध्ये भर पडतीये, धाव संख्या होती की 12 धावा। दरम्यान पहिला षटक अजूनही प्रगतिपथावरती आहे, मला वाटतं जर हा सामना एकच बाजार अजूनच वाटले संघाला जिंकायचा असेल तर चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे, पाहूया। हा मात्र हवेमध्ये चेंडू आहे, चांगला असून खेळून काढला चेंडू आहे, जातोय चौकार आणि 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये, धावसंख्या होती ती 16 धावा, बिनबाद 16 धावा। अजूनही 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे। नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना खेळला जातोय तो विदर्भ 11 वर्सेस एकच वादा राजूदादा माथाडी या संघादरम्यान। रितेश वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघावर दुसरा षटक घेऊन येतो तो रितेश, रिद्देश नॉन स्ट्राइक स्ट्राइकला असणार आहे तो देवा आणि नॉन स्ट्राइकला करण, पाहूया। तर त्याचबरोबर स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक आमचे प्रमुख आधारस्तंभ श्री गणेश वामन पाटील यांचं देखील आता थोड्याच वेळात आगमन होते आणि त्याचबरोबर चेंडू असणार आहे, फायनलचा देखील सामना त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। तरी रिची निलेश 11 आणि या विनर संघाला लगेच टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनांनी यायचंय, कृपया पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये। वाईट चेंडू असणार आहे, दरम्यान रिद्देशाचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, चांगलं कमबॅक म्हणता येईल ते रिद्देश यांच्याकडून। पहिला चेंडू अतिशय डा यष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता, मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आणि अशाच गोलंदाजीची अपेक्षा आहे प्रेक्षकांना, तितकी चांगली फलंदाजी करतो इथे मात्र देवा, सुंदर फटका आहे, हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, खनखनी चौकार। दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडती आहे, धावसंख्या होती ती 21 धावा, दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती विदर्भ 11 या संघाकडून। देवा यांच्या माध्यमातून देवा आणि करण सलामी आलेली जोडी आहे। हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा बीट होतोय आणि अतिशय चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र रितेश यांच्याकडून। धावसंख्या होती ती 22 धावा, एक चांगलं आयोजन इथे मात्र पाहायला मिळतंय, प्रेक्षकही या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। अतिशय सावध पवित्र इथे मात्र पाहायला मिळते विदर्भ 11 कडून आणि ही मात्र सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र एकच वादा राजूदादा पाटील माथाडी या संघाकडून। एकच वादा राजूदादा हे जे गाणं आहे, चार चेंडू हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं गाणं आहे, एकच वादा राजूदादा। पुन्हा एकदा रिजेशचा पुढील चेंडू करण्यासाठी आणि हा मात्र सुंदर फटका आहे आणि हा मला वाटतं षटकार नाही, हा अठ्ठा पाहायला मिळतोय, एक चांगली फलंदाजी, धाव संख्येत इथे मात्र विजयाकडे घेऊन जातोय
तो मात्र करण आपल्या संघाला धावसंख्या बरोबर ते धावसंख्या होती ती 28 धावा। या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे, 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे। अतिशय चांगली आणि आक्रमक फलंदाजी विदर्भ इलेव्हन या संघाकडून पाहायला मिळते। आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का बसतोय तो। अजूनही 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे। जर हा सामना विदर्भ इलेव्हन या संघाला जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता नाही। पंचांनी सामना त्वरित स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषकाचं एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय। वैभव विधाते यांच्या माध्यमातून एक चांगली मेहनत घेत आहेत, चांगलं आयोजन पाहायला मिळतंय वैभव विधाते यांच्याकडून। त्याचप्रमाणे चालू सामना खेळला जातोय विदर्भ इलेव्हन वर्सेस एकत्वाद राजूदादा माथाडी या दोन संघादरम्यान सामन्याचं दुसरी इनिंग चालू आहे। दुसऱ्या इनिंगचं शेवटचं षटक असणार आहे। या 6 चेंडू मध्ये जर हा सामना विदर्भ इलेव्हन या संघाला जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवाव्याच लागतील। दरम्यान बोलस नेम प्लीज। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघार्पत शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो स्वप्नील। दरम्यान नवीन फलंदाज प्रल्हाद पाटील मैदानात दाखल झालाय। स्ट्राईकला असणारे सलामीला आलेला फलंदाज देवा, नॉन स्ट्राईकला प्रल्हाद। चला आपले सर्वांचे प्रमुख पाहुणे गणेशजी दादा वामन पाटील यांचं आता आगमन होतंय, तर आपल्या सगळ्या कमिटी मेंबरनी त्याची काळजी घ्यायची। त्याचबरोबर फायनलचा जो सामना होणार आहे त्याचा टॉस देखील गणेश दादांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलची मॅच होणार आहे। विदर्भ इलेव्हन संघाला एक सूचना आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्याची संघाने नोंद घ्यायची। दरम्यान सलामीला आलेला फलंदाज आहे देवा, स्ट्राईकला असणार नॉन स्ट्राईकला प्रल्हाद पाटील। जर हा सामना एकच वादा राजूदादा या माथाडी संघाला जिंकायचा असेल तर सर्व जबाबदारी असणार आहे ती मात्र स्वप्नील यांच्यावरती, कारण हा षटक अतिशय निर्णायक षटक ठरणार आहे एकच वादा राजूदादा माथाडी या संघासाठी। दरम्यान सलामीला फलंदाज स्ट्राईकला आहे देवा, प्रल्हाद स्वप्नील याचा पहिला चेंडू पाहूया। आणि हा सुंदर रित्या कटवलेला चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू कटवून काढला आणि चौकार येतोय। एक चांगली आणि चतुर फलंदाजी पाहायला मिळते ती देवा यांच्या माध्यमातून। दरम्यान आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे। चला पाहून चेंडू या स्पर्धेचे सर्वेसर्वा सोपं आणि गणेशदादा वामन पाटील यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे, ज्यांच्यामुळे ही एवढी चांगली स्पर्धा आपण पार पाडू शकलो। आम्ही जे करायचं ते आम्ही करणार, चालू करा। चला गणेशदादांचं आगमन झालंय, सगळ्यांनी टाळ्यावरून त्यांचं स्वागत करायचं आहे, ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा बघू शकतो। आमचे प्रमुख आधारस्तंभ श्री गणेशदादा वामन पाटील। आणि ते मात्र झेल होतोय, दुसरा धक्का बसतोय तो मात्र विदर्भ इलेव्हन या संघाला।
आता मात्र नवीन फलंदाज येणार आहे तो मात्र आकाश दरम्यान सलामीला आलेला फलंदाज देवा बाद होतोय. अतिशय फटाक्यांची आतषबाजी इथे मात्र पाहायला मिळते. स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक 2022 पर्व दुसरे आयोजक आहेत डीसीए दिवा आणि मैत्री ग्रुप आमच्या सगळ्यांचे लाडके श्री गणेश दादा त्याचबरोबर सगळा मित्र परिवार येथे उपस्थित झालाय त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. चार चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता असणार आहे. तर मी स्ट्राईकला येतो आकाश नॉन स्ट्राईकला प्रल्हाद पाटील. फटाके संपल्या संपत नाहीयेत मला वाटतं गणेश दादा आल्यामुळे फटाके सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात वाजत आहेत. हे गणेश दादांवरचं प्रेम आहे ते कधीच संपणार नाही. हे आमचे जेवढे सह आयोजक आहेत त्याबरोबर मित्रमंडळी त्यांचं हे प्रेम आहे न संपणार कधी. तर गणेश दादांचं खरंच टाळ्यावाजून खरंच स्वागत करा. अतिशय चांगलं आहे फटाके आणि प्रेक्षकांनी टाळ्यावाजून स्वागत करायचं गणेश दादांचं. पंचानी सामना चालू करायचा आहे. दरम्यान चार चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईकला येतो आकाश पाहूया. आणि हा मात्र सुंदर फटका आहे आणि इथे मात्र विजयी षटकार येतोय आकाश यांच्या बॅटमधून. सामना जिंकतोय विदर्भ इलेव्हन आणि दिमागदार इथे मात्र फायनल मध्ये प्रवेश करतोय तो मात्र विदर्भ इलेव्हन हा संघ. अतिशय सुंदर इथे मात्र खेळ दाखवलाय तो मात्र विदर्भ संघानं. खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे जो पराभूत संघ झालाय एकच वादा राजूदादा पाटी माफ करा एकच वादा राजूदादा मातडी या संघ त्यांचाही खूप खूप आभार आणि